भारतातील सतीची प्रथा बंद झाली असली तरी आज देखील काही भागांमध्ये पतीच्या निधनानंतर महिलांची आभूषणे काढणे, त्यांच्या कपाळावरील कुंकू पुसणे, त्यांच्या हातातल्या बांगड्या फोडणे एवढंच काय तर त्यांना कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी करून न घेणे अशा पद्धतीच्या प्रथा आजही पाळल्या जातात. कोणतीही चूक नसताना विधवा स्त्रीला समाजाकडून मिळणाऱ्या या हीन वागणुकीची दखल घेत विधवा स्त्रियांच्या मान सन्मानासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने एक महत्त्वाचं आणि उल्लेखनीय पाऊल उचललं आहे. पतीच्या निधनानंतर मंगळसूत्र तोडणे, कुंकू पुसणे, त्यांच्या बांगड्या फोडणे अशा प्रथा कायमच्या बंद करण्याचा ठराव करत हेरवाड गावाने सर्वांपुढेच एक आदर्श निर्माण केला आहे. विधवा महिलांच्या सन्मानासाठी हेरवाड ग्रामपंचायतीनं उचललेलं हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीला दिशादर्शक असून हे चळवळीचे लोण आता महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात पसरणार आहे. लवकरच शिरोळ तालुक्यातील सर्व सरपंचांची या विषयावर कार्यशाळा आयोजित करून संपूर्ण शिरोळ तालुका विधवा प्रथामुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. गावसभेमध्ये ठराव पास करण्यात आला की विधवा प्रथा बंद व्हावी, कारण तिचा पती वारल्यानंतर तिच्या कपाळावरची कुंकू, गळ्यातील मंगळसूत्र, हातातील बांगड्या व पायातील जडवे काढतात. तसेच तिला कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये व सामाजिक कार्यामध्ये भाग घेता येत नाही. तर ही प्रथा रद्द होऊन तिला सन्मान मिळावा व तिचा आदर व्हावा व ती पदोपदी सन्मानानं जगावी हा गावसभेमध्ये ठराव पास करण्यात आला. संघटना करमाळा त्याचे अध्यक्ष परमन शिंगाडे सर यांच्या प्रेरणेतून विधवा महिलांना सन्मानाने जगता यावे त्यासाठी त्यांनी 2-4 महिने हा उपक्रम राबवत आहे. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून किंवा सरपंच ग्रुप या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम त्यांनी 2-4 महिने त्याला चालू केलेलं आहे आणि त्यांच्या प्रेरणेतूनच आम्ही हा ठराव करण्याचा हेतूपूर्वक प्रयत्न केला की ह्या विधवा महिलांना समाजात चांगल्या प्रकारे सन्मानाने जगता यावे ह्यासाठी पुढाकार घेऊन आम्ही आमच्या ग्रामपंचायतीने 4 मेच्या गावसभेत हा ठराव एकमकाने संमत केला. याच्या पाठीमागील हेतू हा होता की त्या महिलांना समाजात जगत असताना ज्या अडचणी येतात, ज्या अडचणी निर्माण होतात, त्यातून त्या महिलांना सुटका व्हावी आणि त्यांना समाजातून चांगल्या पद्धतीचं सन्मानाने जगता यावं ह्यासाठी हा उहापोह केला. समाजात ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्यापैकीची एक अनिष्ट प्रथा कायमस्वरूपी दूर व्हावी हा येतो. झिंगाडे साहेबांनी सगळ्याच सरपंच ग्रुप असतील किंवा अधिकारी ग्रुप ह्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं आहे आणि ह्या माध्यमातून सगळ्या ग्रामपंचायतीने ठराव गोळा करण्याचं काम चालू केलं आहे आणि ह्याच पद्धतीनं ह्या विधानसभेत ह्या कायद्यात रूपांतर करण्याचा देखील त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी हे छोटंसं पाऊल आमच्या ग्रामपंचायतीनं उचलून त्याची सुरुवात केलेली आहे आणि ह्याच पद्धतीनं प्रत्येक ग्रामपंचायतीनं एक पाऊल टाकून त्यांना बळ द्यावं आणि ह्या विधवा महिलांना सन्मानाने जगता यावे हा कायदा विधानसभेत पास करून घेण्यासाठी या सामाजिक संस्थांना मदत करावी.